प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण पॅरलेलोग्रॅमची एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी बघितली जी सांगते की एका पॅरलेलोग्रॅम किंवा चौकोनाचे अपोजिट अँगल्स इक्वल असतात. तुम्हाला माहिती आहे का की याचा कॉन्वर्स देखील ट्रू आहे? होय, या थिअरमचा कॉन्वर्स असं स्टेट करतो की एका क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट अँगल्सची प्रत्येक पेअर जर इक्वल असेल तर तो पॅरलेलोग्रॅम किंवा समांतरभुज चौकोन असतो. याचा अर्थ असा की दिलेल्या क्वाड्रिलॅटरलमध्ये जर अँगल ए हा इक्वल टू अँगल सी असेल आणि अँगल बी हा इक्वल टू अँगल डी असेल तर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी हा एक पॅरलेलोग्रॅम असणार. चला बघूया आपण हा रिझल्ट प्रूव्ह करू शकतो का. अच्छा, जर आपण हे दाखवून दिलं की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डीच्या ऑपोजिट साइड्स पॅरलेल आहेत तर आपण इझिली प्रूव्ह करू शकतो की हा एक पॅरलेलोग्रॅम आहे. तर आपण ऑपोजिट साइड्स पॅरलेल आहेत हे प्रूव्ह करण्याचं ट्राय करूया. तसं आपल्याला माहिती आहे की क्वाड्रिलॅटरलच्या अँगल सम प्रॉपर्टीनुसार क्वाड्रिलॅटरलमधील सर्व अँगल्सची सम ही इक्वल टू 360 degrees असते. म्हणजेच अँगल्स ए बी सी आणि डीची सम ही इक्वल टू 360 degrees असणार. पण हे दिलेलं आहे की अँगल ए हा इक्वल टू अँगल सी आहे आणि अँगल बी हा इक्वल टू अँगल डी आहे. हे सबस्टिट्यूट केल्यावर आपल्याला हे मिळेल. टू कॉमन घेतल्यावर आपल्याला हे मिळेल. दोन्ही साइड्सला टू ने डिवाइड केल्यावर आपल्याला अँगल्स ए आणि बी ची सम इक्वल टू 180 degrees मिळते. त्याचप्रमाणे आपण हे दाखवू शकतो की अँगल्स ए आणि डी ची सम सुद्धा इक्वल टू 180 degrees असेल. आता आपल्याला माहितीच आहे की जर एक ट्रान्सवर्सल टू लाईन्सला अशी इंटरसेक्ट करते की ट्रान्सवर्सलच्या सेम साइडवर असलेल्या इंटीरियर अँगल्सच्या पेअरची सम ही 180 degrees असते तेव्हा त्या टू लाईन्स या पॅरलल असतात. या केसमध्ये ए बी ही एक ट्रान्सवर्सल आहे जी लाईन ए डी आणि बी सीला इंटरसेक्ट करते आणि इंटीरियर अँगल्स ए आणि बी ची सम ही इक्वल टू 180 degrees आहे. तर मग आपण ए डी आणि बी सीला काय म्हणणार? होय, लाईन ए डी ही पॅरलल टू लाईन बी सी आहे. त्याचप्रमाणे लाईन ए बी ही पॅरलल टू डी सी असणार कारण ए डी ही त्यांची ट्रान्सवर्सल आहे आणि इंटीरियर अँगल्स ए आणि डी ची सम ही इक्वल टू 180 degrees आहे. जसं की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डीच्या ऑपोजिट साइड्स पॅरलल आहेत तर आपण म्हणू शकतो की हा एक पॅरलेलोग्रॅम आहे. वाव, आपण करून दाखवलं. आपल्याला हेच तर प्रूव्ह करायचं होतं ना? होय, क्वाड्रिलॅटरलमध्ये जर अपोजिट अँगल्सची प्रत्येक पेअर इक्वल असेल तर तो एक पॅरलेलोग्रॅम असतो. आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असणार. क्वाड्रिलॅटरल्स आणि इतर इंटरेस्टिंग स्टफबद्दल अजून शिकण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा.